हरिओम, माझं नाव प्रीतम वीरा वाळके, सावंतवाडी उपासना सेंटर. माझा अनुभव आहे तो माझ्या छोट्या भाच्याचा अनुभव आहे, माझ्या भावाचा मुलग्याचा, तो आता मी सांगते आहे. हा रिसेंटली आलेला मला अनुभव आहे, म्हणजे गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये आलेला अनुभव. आम्ही सगळेजणं ना संध्याकाळच्या म्हणजे दुपारच्या वेळेत ना असेच बसलो होतो सगळेजणं. म्हणजे आमचं घर आहे ना ते रोड टच आहे, म्हणजे असं पायऱ्या आहेत, दोन पायऱ्या, थोडं स्पेस आहे आणि त्याच्यानंतर चार पायऱ्या आहेत आणि रोड आहे. मग कसं आम्ही सगळेजण घरात होतो आणि माझा छोटा भाचा जो आहे ना तो 2 वर्षाचा आहे आणि त्याला एक सवय काय आहे, त्याची कोणी कळ वगैरे काढली ना म्हणजे असं काही बोललं ना त्याला की त्याला राग येतो आणि तो असं चालत राहतो. पण तो ना पायरी उतरून कधीच जात नाही, म्हणजे फक्त काय पायऱ्यांपर्यंत जातो. आणि गाड्या कशा रेग्युलरली येत जात असतात आमच्या याच्यातून, खूप नसते रश पण येत जात असतं कारण मार्केटमध्येच आहे आमचं घर. मग झालं त्या दिवशी आम्ही दुपारच्या वेळेला सगळे बसलेलो, म्हणजे रोडला म्हणजे डोअर होतं, डोअरच्या साईडला मी बसलेले खुर्चीवरती आणि बाकी सगळेजण सोफ्यावर बसलेले, म्हणजे त्याची आजी, माझी दुसरी वहिनी आणि माझी बहीण सगळेजण बसलेलो. आणि ह्याची कोणीतरी कळ काढली, म्हटलं ह्याला राग आला, तो बाहेर गेला. आम्हाला काय वाटलं की पायरीपर्यंत जाईल आणि थांबेल, मग आम्ही तसं हां असू दे असं बोलत बोलत राहिलो, म्हणजे थोडं काय लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. आणि झालं 2 मिनटं झाली, हा परत अजून 2 पायऱ्या उतरला. म्हटलं त्याची आजी सांगला, अगं तो उतरतो आहे. मी म्हटलं नाही, तो नाही जात, नाही जाणार तो खालती, तो तिथेच थांबणार. आम्हाला माहिती आहे कारण आदल्याच दिवशी ना तो तिथेच थांबतो, म्हणजे त्याची एक लिमिट असते ना, तसं ते तिथेच थांबलेला. मग थोडा वेळ आम्हाला पण असं आम्ही हे केलं. मग मी म्हटलं नाही उठूया, पण मी पण थोडा हलगर्जीपणा केला, मी असं उठले थोडं आरामात असं बघते त्याच्याकडे. तोपर्यंत त्याने 4 पायऱ्या उतरल्या आणि मी डोअरपर्यंत गेले तर माझ्या लक्षात आलं की तिथून एक ओमनी येत होती आणि आमच्या घराच्याच साईडला ना रिक्षा लागलेली होती. म्हणजे रिक्षामुळे ना कोण उतरत आहे कोण चढतं आहे हे काहीच तुम्हाला कळणार नाही, म्हणजे गाडीवाल्याची काहीही चूक नाही, म्हणजे त्याला कोणी दिसणारच नाही आणि हा छोटा पोरगा असल्यामुळे त्याला काही समजणार पण नाही की आपण जाता का म्हणे. मी उठली, ज्या स्पीडने मी हे करते त्या स्पीडने तो धावायला लागला. म्हणजे मी मला काहीच सुचत नव्हतं की काय करू मी. मी फक्त गाडी म्हणून ओरडले, त्या गाडीवाल्यानं जो ब्रेक मारला हा बरोबर ओमनीच्या समोर. म्हणजे 2 मिनटात काय घडणार होतं, 5ची जी बसलेली त्यांना काहीच माहीत नव्हतं की काय घडतं. म्हणजे त्यांना गाडी आली एवढं मी ओरडले कळलं, पण सिच्युएशन काय होती हे मला बापू पण म्हणता येत नव्हतं. मी एवढी घाबरली, मी तशाच पायऱ्या उतरले, पायऱ्या खूप स्टेप मोठ्या आहेत, मी अशी धावत उतरले, त्याला घेतलं आणि पलीकडे गेले. तो गाडीवाला माझ्याकडे असा बघत होता कारण त्याची काहीच चूक नव्हती आणि तो छोटा पोरगा हसत होता. मी एक फटका त्याला लावला पण मला सुचत ना, मी खूप घाबरलेली. म्हणजे त्याचे आई वडील पण ना बापूंचं करत नाहीत, पण तो छोटा मुलगा एवढं ना रोज रात्री आम्ही जेव्हा देवाचं बापूंचं करतो ना तेव्हा ना फक्त अंबतनं हरिओम नाथ संविध रेग्युलरली म्हणतो. माझ्या डॅडनी त्याला ना एवढ्या मोठ्या प्रसंगातून बाहेर काढलं ना, म्हणजे त्याला त्या क्षणाला ना काय घडणार होतं ना मला काहीच कळत नव्हतं. माझे हातपाय अक्षरशः कापत होते, पण बापून त्यांना सुखरूप वाचवलं. सुखरूप म्हणजे सुखरूप, कारण तो क्षण आपण TV न्यूज बघतो की कसं एखादा मुलगा बाहेर आला की तो आपटला, आणि त्याला केवढं होतं 2-व्हीलर असती तर साईडने वगैरे गेला असता, ही ओमनी होती 4-व्हीलर, त्याला छोटंसं हे पण पुरे होतं आणि त्याला काहीच कळत नव्हतं 2 वर्षाचा. बापूने खरंच त्याला एवढं हे केलं ना, पूर्ण आम्हाला त्या ह्याच्यातून वाचवलं. आमचा हलगर्जीपणा आमचा होता पण तरीही माझ्या बापूने मला माझ्या डॅडनी त्यातून मला वाचवलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सौ.